हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? आज मी वॅक्सिनेशन साठी जात आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे युके मधील कसे वॅक्सिनेशन देतात, प्रोसिजर कशी आहे, काय फॉलो करावं लागतं. तर चला, आज मी तुम्हाला दाखवते वॅक्सिनेशन सेंटर. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी असं एक लेटर पाठवलं जातं, त्याप्रमाणे आपल्याला अपॉइंटमेंट बुक करायची असते. इथे त्यांनी सांगितलेलं आहे कसं आपण अपॉइंटमेंट बुक करू शकतो, आणि सर्व प्रकारच्या भाषेमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जर कोणाला भाषेचा प्रॉब्लेम होत असेल तर हे प्रत्येक भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आपण कसं रजिस्ट्रेशन करू शकतो. तुम्ही पाहू शकता इवन हिंदी आणि गुजरातीमध्येही त्यांनी सांगितलेलं आहे की आपण कसं अपॉइंटमेंट बुक करू शकतो. हे पहा, नेपाळी, उर्दू, पंजाबी सर्व भाषेमधून त्यांनी सांगितलेलं आहे की आपण कशा प्रकारे अपॉइंटमेंट रजिस्टर करू शकता. हे जे लेटर आहे ते फक्त आपण अपॉइंटमेंट बुक करू शकतो आपल्या जीपी कडून. दुसऱ्या प्रकारे त्यांनी हीही व्यवस्था केलेली आहे की यांनी सेमिनार वगैरे ठेवलेले आहेत, आणि तिथे हे विदाउट अपॉइंटमेंट वॉकिंगमध्ये आपण वॅक्सिनेशन घेऊ शकतो आपलं. पण वॅक्सिनेशन वॉकिंगमध्ये जर घ्यायचं असेल तर क्यू खूप लांब असते, निदान 100-200 तरी लोक क्यू मध्ये उभे असतात, त्यामुळे अपॉइंटमेंट घेऊन करणं हे कधी पण फायदेशीर ठरतं. हे बघा, कोविड वॅक्सिनेशन सर्व्हिसेस आहे इथे. तर बाय अपॉइंटमेंट म्हणजे अपॉइंटमेंट घेतल्यानंतर आपण कोविड वॅक्सिनेशन सेंटरमध्ये आपल्याला जे हवं आहे सेंटर ते बुक करू शकतो. हे वॅक्सिनेशन सेंटर आहे. चला तर मग आपण वॅक्सिनेशन घेण्यासाठी जाऊया. वॅक्सिन सेंटरमध्ये मी पोहोचलेले आहे. तर मी तुम्हाला दाखवते तिथे कशी सिस्टम आहे, कसे देतात वॅक्सिनेशन आणि त्यांचं सेंटर कसं आहे. थोडी क्यू आहे. तर मग आपण पोहोचू थोड्या वेळामध्ये. हे आहे त्यांची आपल्याला हेल्प करतात कसं आहे इथे सिस्टम काय आहे. सो थँक यू सो मच. इथे नोंदणी करून देत आहेत. हे आहे सेंटर, आपलं वॅक्सिनेशन सेंटर युके मध्ये. इथे आपलं मेसेज पाहतात आणि मेसेज पाहिल्यानंतर रजिस्ट्रेशन करून घेतात. त्याचबरोबर एक थँक यू सो मच आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं. इथे हेल्थ वर्कर स्टाफ आहे, फारच सपोर्टिव्ह आहेत हे सगळेजण. वॅक्सिनेशन घेऊन झाल्यानंतर त्यांनी सर्वांना असं सोशल डिस्टन्समध्ये बसवलेलं आहे. तर थोडं 10 मिनिट्स बसल्यानंतर कोणाला काही जर प्रॉब्लेम होत असेल तर तिथे आपण सांगू शकतो, आणि फार छान मॅनेजमेंट आहे. ठेवलेली आहे, आपण टॅक्सी कॉल करून बोलू शकतो, त्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम वगैरे ह्याची त्यांनी दक्षता घेतलेली आहे. प्रॉपर मॅनेजमेंट केलं. हे ब्रोशर प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांनी, गाईडलाईन्स दिलेली आहे ह्याच्यामध्ये सर्व.
10 मिनिट त्यांनी बसायला सांगितलं वॅक्सिन दिल्यानंतर. आणि 10 मिनिट्समध्ये त्यांनी पाहिलं काय होतं का वगैरे, यांना चक्कर येते का किंवा ते कम्फर्टेबल आहेत का हे पाहिल्यानंतर ते आपल्याला सांगतं तुम्ही आता घरी जाऊ शकता. सो आता मी घरी जात आहे. आणि तुम्ही सर्वांनी वॅक्सिनेशन घ्या. वॅक्सिनेशन घेतल्यामुळे आपण स्वतःही कोरोनापासून वाचू शकतो आणि दुसऱ्यांनाही कोरोनापासून वाचवू शकतो. त्यामुळे प्रत्येकांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सर्वांनी वॅक्सिन घ्या आणि दुसऱ्यांनाही आपण प्रेरित केलं पाहिजे वॅक्सिनेशनसाठी. आणि घाबरायची काहीच गरज नाही आहे, नॉर्मल आहे. आणि जागतिक लेवलचं हे संकट आहे, त्यामुळे सर्वांनीच हे वॅक्सिनेशन वगैरे आपण घेऊया. फायनली कॅब मिळाली, 10-15 मिनिट्स नंतर कॅब मिळाली मला. तर आता मी घरी जाते. आणि तुम्हाला थोडं इथे कशा प्रकारचं काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते. बाई कॅब मला 10-15 मिनिट्स लागले सेंटरमध्ये पोहोचण्यासाठी वॅक्सिनेशनच्या. तर 15 मिनिट्समध्ये मी पोचली वॅक्सिनेशन सेंटरमध्ये. त्यानंतर अगदी 5 मिनिटाच्या आतमध्येच त्यांनी वॅक्सिनेशन अरेंज केलं. सर्विस खूपच छान आहे आणि स्टाफ हेल्पफुल आहे. तिथे NGOs आहेत, ते हेल्प करत आहेत. डॉक्टर नर्सेस उत्तमरित्या गाईड करत आहेत. UK वेदर कधी चेंज होईल सांगता नाही येत. जेव्हा मी घरातून निघालेली पाऊस नव्हता, 10 मिनिट्स नंतर पाऊस चालू झाला. त्यामुळे UKचं वेदर कधी कोणत्याही क्षणी चेंज होतं. सो तुम्हाला रेडी राहावं लागतं की कधीही वेदर चेंज होणार. ढग सर्व जमा झालेले आहेत आकाशामध्ये. सध्या स्प्रिंग वेदर चालू आहे त्यामुळे एकदम पण थंड नाहीये, पण कंटिन्युअसली पाऊस येत राहतो. 80-90% पाऊस पडत असतो. 2 महिन्यानंतर इथे समर चालू होईल, त्यानंतर थोड्या प्रमाणात पाऊस असेल, जास्त नाही. पण आता 90% पाऊस आहे. फुलांसारखे हसत राहा, आनंदी राहा. Joy is the key. Joy is the key. Joy is the key. Joy is the key.